4.4 द साइन ऑफ 4 म्हणजे चार अंक जो आहे, चार अंकाचं चिन्ह अशा प्रकारची एक डिटेक्टिव्ह स्टोरी आहे. या स्टोरीचे ऑथर आहेत सर आर्थर इग्नेटियस कॉनन डायल. सर आर्थर कॉनन डायल असं आपण त्यांना म्हणतो. पॅन ऑफ द आर्थर कॉनन डायल वॉज 1859 to 1930 वॉज अ ब्रिटिश रायटर हु क्रिएटेड द कॅरेक्टर शेरलॉक होम्स ओरिजिनली अ फिजिशियन. इन 1887 ही पब्लिश अ स्टडी इन स्कारलेट द फर्स्ट ऑफ 4 नॉवेल्स अँड मोर दॅन 50 शॉर्ट स्टोरीज अबाउट होम्स अँड डॉक्टर वॅटसन. द शेरलॉक होम्स स्टोरीज आर जनरली कन्सिडर्ड माइल स्टोन्स इन द फील्ड ऑफ क्राईम फिक्शन. डायल वॉज अ प्रोलिफिक रायटर. Other than Holmes stories, his works include fantasy and science fiction stories about Professor Challenger and humorous stories about the Napoleonic soldier Brigadier Girard, as well as plays, romances, poetry, non-fiction and historical novels. One of Doyle's early short stories, J. Habrock Jepson's statement, helped to popularize the mystery of the Mary Celeste. The Sign of Four is the second novel of Arthur Conan Doyle, in which Sherlock Holmes and Dr. Watson solve the mystery of the hidden treasure and murder. He Sherlock Holmes ji ek detective story hai. Sherlock Holmes ha jo hai siddha her kathakar hai. Tar prasiddha her kathakar hai Sir Arthur Conan Doyle. यांच्या स्टोरीज ह्या भरपूर ज्या आहेत, भरपूर फेमस आहेत. त्यापैकीच साइन ऑफ 4 ही पूर्ण स्टोरी नाहीये, या स्टोरी मधला काही पार्ट आहे. म्हणजे ही स्टोरी आपल्याला वाचून जो आहे थोडक्या प्रमाणात समजते, परंतु याचा शेवट जो आहे शेवट याच्यामध्ये दिलेला नाही. म्हणून मी तुम्हाला ती आता याच्यामध्ये या स्टोरीमध्ये कोणते कोणते पात्र आहेत मेजर कॅरेक्टर्स पहा. राईट डाऊन शेरलॉक होम्स. शेरलॉक होम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत पहा. शेरलॉक होम्स इंटेलिजंट, मेथॉडिकल, प्रिसाइज, स्किलफुल, हे शेरलॉक होम्सच्या क्वालिटीज आहेत. देन डॉक्टर वॅटसनच्या क्वालिटीज आहेत ऑब्झर्वंट, कर्टियस, CURTIOUS, कर्टियस, पेसिमिस्टिक, देन डिफिडेंट, ही इज डिफिडेंट, हे डॉक्टर वॅटसनच्या क्वालिटीज आहे. देन मॅरी मॉर्सन ही सेकंड कॅरेक्टर पहा, मेजर याच्यामधला, मेजर कॅरेक्टर मधला. तर त्याच्यामध्ये मॅरी मॉर्सन ची क्वालिटीज आहे सेन्सिटिव्ह, अट्रॅक्टिव्ह, देन काइंडली अँड इंटिट्यूटिव्ह, INTUITIVE, इंटिट्यूटिव्ह. या स्टोरीमध्ये होम्स हा जो आहे, शेरलॉक होम्स हा डिटेक्टिव्ह आहे. त्यानंतर वॉटसन जो आहे, वॉटसन होम्सचा मित्र आहे, शेरलॉक होम्सचा मित्र आहे. आणि मेजर शॉल्टो वाटलं तर तुम्ही मराठी मधनं त्याच्या समोर लिहून घ्या. होम्स हा डिटेक्टिव्ह आहे, वॉटसन जो आहे होम्सचा मित्र आहे, शेरलॉक होम्सचा मित्र आहे वॉटसन. आणि मेजर शॉल्टो जो आहे, मेजर शॉल्टो लंडन मधील मेरीच्या वडिलाचा मित्र आहे. मेजर शॉल्टो हा या ठिकाणी दिसतो पहा, हा मेजर शॉल्टो जो आहे मेरीच्या वडिलाचा लंडन मधील मित्र आहे. आणि कॅप्टन मॉर्सन जो आहे तिचे वडील आहे. लंडन मधून ते 3 December 1878 रोजी गायब. तर ही अशा पद्धतीने स्टोरी आहे. The novel begins with Holmes and Dr. Watson engaged in a discussion when Mary Morrison, म्हणजे outline of the story, इथं जर तुम्ही पाहिलात. The novel begins with Holmes and Dr. Watson engaged in a discussion when Mary Morrison, a young woman who desired Holmes' advice, soon visited the two at their place. During the meeting, Mary tells that after her father disappeared, under mysterious circumstances, some 10 years ago, she began receiving a large pearl in the mail on the same day of every year. She tells that she has received a letter instructing her to go. म्हणजे मेरी मॉर्सन ही जी आहे शेरलॉक होम्सच्या घरी येते. त्यावेळेस डॉक्टर वॅटसन आणि होम्स जे आहेत सकाळी सकाळी बसलेले असतात. त्या ठिकाणी आल्यानंतर ती सांगते की माझे वडील जे आहेत 3 December 1878 रोजी लंडन मधलं गायब झालेले आहेत. आणि गायब झाल्यापासनं जे आहेत एका विशिष्ट दिवशी मला एक निनावी पत्र येत असतं. आणि निनावी पत्र द मेल ऑन द सेम डे ऑफ एव्हरी इयर, त्याच दिवशी नेमका तो मेल येतो.
She tells that she has received a letter instructing her to go with the accompaniment of two friends. आणि त्यांनी या वेळेस ते पत्र असं आलेलं आहे की तू जे आहेस तू आम्हाला भेटायला येऊ शकतेस तुझ्या विश्वासाच्या दोन मित्रांना घेऊन. विश्वासात फक्त पोलिसाला इन्फॉर्म करायचं नाही असं एक पत्र तिला आलेलं आहे. ते पत्र घेऊन ती येते टू लिसियम थिएटर. द लेटर गिव्ज अ हिंट दॅट सम इनजस्टिस हॅज बीन डन टू हर. होम्स अँड वॅटसन अग्री टू अ कंपनी मॅरी. सून वॅटसन अँड मॅरी आर अट्रॅक्टेड टू वन अनदर. म्हणजे अशा पद्धतीनं ते पत्र येतं आणि ते पत्र आल्यानंतर ती मॅरी सांगते, मॅरी मॉर्टसन सांगते, आपल्याला जे आहे तुम्ही माझ्यासोबत दोन मित्र म्हणून यायचं आहे. तरी पोलिसाला आणण्यासाठी प्रतिबंध केला आहे. अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी जातात. मग त्यानंतर वेन द थ्री आर हिडिंग टू लिसियम थिएटर या ठिकाणी बोलवलेलं होतं. होम्स वॅटसन अँड मॅरी दे आर विस्क्ड अवे इन अ डार्कन्ड कॅरेज टू अ स्ट्रेंज हाऊस. विद इन दे फाइंड अँड इसेंट्रिक जेंटलमॅन नेम थॉडियस शॉल्टो. आणि ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी त्यांना थॅडियस शॉल्टो हा त्या ठिकाणी भेटत असतो एका विचित्र अवस्थेमध्ये. ही रिव्हील्स दॅट नॉट ओनली हॅज मेरीज फादर डाईड बट ऑल्सो शी इज पार्शियल हिअर टू अ ग्रेट हिडन ट्रेजर. थॅडियस गोज ऑन टू एक्सप्लेन दॅट हिज फादर ऑलवेज लिव्ड इन अ फिअर ऑफ मेन विथ वुडन लेग्स अँड ऑन ऑकेजन स्ट्रक आउट ऍट परफेक्ट स्ट्रेंजर्स हु वेअर सो हँडिकॅप. ऑन हिज डेथ बेड the elder Sholto revealed to his sons the existence of the treasure, but just after he could tell them where it was, the face of a bearded man appeared in the window and the old man suffered a fatal heart attack. The next morning a note was found affixed to the body. It read, sign of four. Thaddeus proceeded to explain that after searching for years for the treasure, his brother Bartmew discovered it in a hidden attack in the family house on his deathbed. The brother's father made them swear they would share the treasure with Mary Morrison, who has some unknown claim in the fortune. Thaddeus concludes by entering the three to accompany him to the family estate where they will divide up the fortune. म्हणजे मेजर शॉल्टो हा मेरीच्या वडिलाचा मित्र जवळचा आणि कॅप्टन मॉर्सन हे तिचे वडील असतात. आणि कॅप्टन हे जे आहेत काही दिवस सर्व्हिस केल्यानंतर ते अचानकपणे गायब होतात आणि गायब झाल्यानंतर हिला जे आहेत मेरीला दर वर्षी एका विशिष्ट दिवशी मेल येतो किंवा पत्र येतं. आणि ह्या वेळेस तर तिला पत्र असं आलेलं आहे की तू या ठिकाणी तू आम्हाला भेटायला ये, परंतु भेटायला येत असताना तू तुझे जवळचे दोन मित्र आणू शकतीस, परंतु पोलिसाला अजिबात इन्फॉर्म करायचं नाही असं. आणि नेमकं मेजर शॉल्टो हा तिच्या वडिलाचा मित्र मरण पावल्यानंतर ज्या काही गिफ्ट येत होत्या ते गिफ्ट येणं बंद झालं. अशा पद्धतीची एक मिस्ट्री आहे, अशा पद्धतीची एक स्टोरी आहे. तर ही स्टोरी मग हे तिघे जण त्या ठिकाणी पोहोचतात आणि पाहतात ही सगळी परिस्थिती. तर अशा पद्धतीची स्टोरी आहे. तर या स्टोरीची थीम काय आहे पहा. द थीम ऑफ द नॉव्हेल रिव्हॉल्व्स अराउंड द आग्रा ट्रेजर. थ्रू आउट द स्टोरी द अपिअरन्स ऑफ द ट्रेजर लीड्स टू अ डायरेक्ट अँड ऑफन ट्रॅजिक चेंज इन द लाईव्ज ऑफ द कॅरेक्टर्स. बिकॉज ऑफ दिस इट इज इम्पॉर्टंट दॅट द रिमूव्हल ऑफ द ट्रेजर वुड कॉज द कॅरेक्टर्स रिटर्न टू देअर प्रिव्हियस पोझिशन. इन द केस ऑफ स्मॉल अ कॉन्विक द रिएमर्जन्स ऑफ द ट्रेजर leads him down a path that ends in a murder. With the removal of the treasure, he is a prisoner once again. Mary Morrison is a charming young woman whom Watson contemplates marrying with the prospect of Mary becoming an heiress. Heiress means varasdar. However, this possibility is removed. When it is discovered that the Agra treasure is gone, Mary returns to a position in Watson can comfortably propose marriage. The shallowness of wealth and the destruction that can come through it also seem prevailing throughout the novel. म्हणजे ही त्याची थीम आहे. At the Agra treasure directly and adversely affects almost everyone in the course of the story. The Sheikhs initially and Bartmore are both murdered for the treasure. Tonga killed while filling with it
and Small is sentenced to life imprisonment. Additionally, both Thaddeus and his father spent their lives constantly paranoid about wooden-legged men and about strangers in general. The Agra treasure even provides a romantic conflict for Dr. Watson, who feels that he cannot marry Miss Morrison for fear that he will appear to be after her money. तर अशा पद्धतीनं ही जी स्टोरी आहे, या स्टोरीची ही थीम आहे. या थीम नंतर द नोवेल हॅज अ कॉम्प्लेक्स प्लॉट इन्व्हॉल्विंग सर्व्हिस इन इंडिया, द इंडियन रिबिलियन ऑफ 1857, अ स्टोलन ट्रेजर अँड अ सिक्रेट पॅक्ट अमंग फोर कॉन्व्हिक्ट्स, द फोर ऑफ द टायटल and two corrupt prison guards. According to Mary, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet him at the Langham Hotel in London. When Mary arrived at the hotel, she was told that her father had gone out the previous night and not returned. म्हणजे मॅरीला जे आहे डिसेंबरच्या 1878 मध्ये बोलवण्यात आलं एका हॉटेलवरती तिच्या वडिलांनी, आणि तिचे वडील पण त्या ठिकाणी आले, परंतु तिचे वडील जे आहे जातो म्हणून गेले, परंतु ते काही परत आले. या स्टोरीची सुरुवात होते. आणि किती जरी प्रयत्न केले, डिस्पाइट ऑल एफर्ट्स, नो ट्रेस वॉज इव्हर फाउंड ऑफ हिम. मॅरी कॉन्टॅक्टेड हर फादर्स ओनली फ्रेंड मेजर जॉन शॉल्टो, who was in the same regiment, lived in London. And Major Sholto was in England, in that regiment. So, but he denied knowing her father had returned. And he denied it. The second puzzle is that she has received 6 pearls in the mail from an anonymous benefactor, one per year since 1882. After answering an anonymous newspaper query inquiring for her, with the last pearl, she received her letter remarking that she has been wronged and asking for a meeting. Holmes takes the case and soon discovers that Major Sholto had died in 1808. आणि काही दिवसानंतर तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये तिच्या वडिलाची बातमी आली, आणि तिच्या वडिलाबद्दल त्यांच्या जवळच्या नातेवाईकाची विचारपूस करण्यात, आणि काही दिवसानंतर जे आहे, काही दिवसानंतर 1882 मध्ये जो आहे शॉल्टो हा मरण पावल्यानंतर, मग तिला जे आहे ज्या गिफ्ट यायच्या येत होत्या एका विशेष, त्या बंद झाल्या आणि हे निनावी पत्र येऊ लागले. अशा पद्धती या स्टोरीचा प्लॉट आहे. प्लॉट वगैरे काही विचारत नाही, थीम वगैरे विचारतात, कॅरेक्टर वरती भर असत. मेजर कॅरेक्टर पहा याच्यामध्ये, शेरलॉक होम्स, वाटला तर याचा फोटो काढून घ्या तुम्ही. शेरलॉक होम्स इज अ ब्रिलियंट डिटेक्टिव्ह with an exceptionally keen eye for detail. He is known for his disgust, his logical deduction, and his early use of forensic science. Holmes is the one who solved the case. He is deeply concerned with his own mental stimulation and tries to keep his mind occupied. As such, when waiting for news, he tends to perform chemical experiments. Holmes shows little emotion and only really cares about the facts of the case. This separates him from the common man and makes him seem different. He worked as a consulting detective for 23 years and 17 of those were with John Watson. म्हणजे तो 23 वर्षापासून डिटेक्टिव्ह म्हणून काम करतो आहे, आणि जॉन वॅटसन सोबत तो 17 वर्षापासून. होम्स ओनली ट्रू फ्रेंड इज डॉक्टर जॉन वॅटसन. होम्स मेंटेन्स लिटल टू नो कनेक्शन विथ एनी फिमेल्स एक्सेप्ट फॉर हिज हाऊसकीपर मिसेस हडसन. आणि शेरलॉक होम्स जो आहे, शेरलॉक होम्सचे कोणत्याही स्त्रियांसोबत संबंध नव्हते, अर्थातच तो डिटेक्टिव्ह असल्यामुळे. आणि जवळपास 23 वर्षापासून तो डिटेक्टिव्ह म्हणून काम करतो आहे, 17 वर्षापासून जॉन वॅटसन सोबत तो एक ट्रू फ्रेंड म्हणून आहे. याच्या व्यतिरिक्त मिसेस हडसन जी काम करणारी स्त्री आहे, तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही स्त्रीशी त्याचं बोलणं नसतं किंवा संबंध नाही. आता जॉन वॅटसन कोण आहे? वॅटसन इज होम्स पार्टनर अँड रूममेट. ही ऑल्सो नरेट्स ऑल बट 4 ऑफ होम्स ऍडव्हेंचर्स. ही वॉज ओरिजिनली नेम्ड ऑर्मंड शॅकर बिफोर कॉनन डायल डिसाइड्स ऑन जॉन वॅटसन. ही वॉज अ डॉक्टर इन दी
army and has a bullet in his leg, which can occasionally impede his movement. He is also a very good shot. Watson has a strong sense of honor and discretion. On occasion, he tries to solve cases without whom, with a limited degree of success. He is a more empathic and human counterpart to whom. He is very intelligent, but lacking in powers of observation. Watson is later married to Mrs. Mary Morse. तर अशा पद्धतीने जॉन वॅटसन जो आहे, जॉन वॅटसन हा जो आहे पूर्वी सैन्यामध्ये होता, त्याच्या म्हणजे पायाला बुलेट लागल्यामुळे जो आहे तो जखमी झालेला होता आणि त्यानंतर हा एक याचा विश्वासू म्हणून काम, म्हणजे तो प्रोफेशन म्हणून डॉक्टर होता आणि कालांतरानं जो आहे कालांतरानं त्या केसेसमध्ये मॅरी मॉर्सनच्या केसमध्ये तो मॅरी मॉर्सनकडे आकर्षित झालेला होता आणि त्याच्यानंतर त्या दोघांनी लग्न. मॅरी मॉर्सन ब्रिंग्स द केस टू होम्स अँड वॅटसन्स अटेन्शन. She has been searching unsuccessfully for her father and has received several mysterious pearls in the mail. Mary is described as blonde with pale skin. She was working as a governess when she contacted Holmes. Her mother died soon after Mary's birth and Mary was educated in England. At the end of the story, Watson proposes to Morrison and she accepts. She is 27 years old when introduced. Mary isn't really interested in the treasure and the fortune it would bring, and she is happy when the chest is empty. Mary's father was a senior captain within his group and disappeared in London when visiting his daughter. He was a good man who felt guilty about his actions in the war. He died when his heart gave out and he fell, cracking his skull. म्हणजे अशा पद्धतीने 27 वर्षाची एक मुलगी होती. मेजर शोल्टो वॉज एन ऑफिसर अँड फ्रेंड ऑफ आर्थर मॉर्सन. ही वॉज द वन हू वॉज ओरिजिनली अप्रोच्ड अबाउट द लोकेशन ऑफ द ट्रेजर. एंड जॉनाथन स्मॉल बिलीव्ह दॅट हिज ग्रीड वुड मेक हिम एन इझी टार्गेट. शोल्टन इज आस्क्ड विथ रिट्रायव्हल ऑफ द ट्रेजर बट टेक्स इट ऑल फॉर हिमसेल्फ, लिव्हिंग स्मॉल अँड मॉर्सन विदाउट एनिथिंग. When Morrison later confronts him, Morrison has a heart attack and dies. Major Sholto heart attack ni maran pavla. Sholto hides the body and keeps the treasure. He lives the rest of his life plagued by extreme guilt and fear. He dies after seeing Jonathan Small's face in a window. हे थॉडियस शॉल्टो त्याचा मुलगा आहे. थॉडियस इज वन हू सेंड्स द पर्स टू, म्हणजे हिऱ्यासारखा जो आहे मेरी मॉर्सनला दर दिवशी जो आहे वर्षातून एकदा तो हिऱ्यासारखा छोटासा जो आहे गिफ्ट त्याला पाठवतात आणि त्याच्या वडिलाच्या मृत्यूनंतर जे आहे फक्त त्यांनी पत्र पाठवणं सुरू केलं. आणि जॉनाथन स्मॉल जो आहे अँटॉगनिस्ट ऑफ द स्टोरी आहे. स्मॉल हॅज वुडन लेग, म्हणजे ह्याला जे आहे लाकडाचे पाय असतात. विच ही गॉट फॉलोइंग एन ऍक्सिडेंट इन्व्हॉल्विंग अ क्रोकोडाईल. ही वॉज वन ऑफ द फोर, म्हणजे त्या चार पैकी आहे ग्रुप ऑफ मेन हू डिस्कवर्ड अ कॅच ऑफ ज्वेल, म्हणजे ते दागिने जे सापडले आहेत त्याच्या पैकी चार पैकी हा एक आहे म्हणून याला साइन ऑफ फोर असं म्हटलेलं. Describe the character of Mary Morrison from Watson's point of view. Dr. Watson's point of view ne je ahe Mary Morrison hi character kasa ahe tar yacha sambandhi lihaycha ahe tar Mary Morrison che kay kay feature ahe te lihun gya. She was dressed simply but tasteful. tichya angavarti jo dress hota to sadhach hota but tastefully. Her expressions was sweet and pleasant. Tichi expressions kashe hote? Good. Ani manje akarshit korun ghenare hote. Pleasant. Her nature was refined and sensitive. Ticha swabhav kasa hota? Bhavuk hota. Refined. Shuddha ani bhavuk hota. Refined and sensitive. Her age was 27 years old and beautiful complexion. Tita jahe sundar saundarya hota. Sangalya paddhati ne disat hoti parantu sadhi. And she was a sympathetic person. Tar asha paddhati na tita jahe. Tita characteristics ahe. Manje Mary Morrison che. Mary Morrison hi sensitive ahe. Attractive ahe. Kindly ahe. Intuitive ahe. Simply dressed but beautiful. And also sensitive. आणि अशा पद्धतीनं ती सेन्सिटिव्ह आहे. तर ही मॅरी मॉर्सन जी आहे, मॅरी मॉर्सन ही डॉक्टर वॅटसन कडे आकर्षित झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ही जी आहे याच्यामधले कॅरेक्टरिस्टिक कॅरेक्टर्स आहे. आता याच्यामध्ये
प्लॉट काय आहे. शेरलॉक होम्स इज द लीडिंग कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट, एक्सप्लेन म्हणून येतं. डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इन लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. द ट्राय होम्स, डॉक्टर वॅटसन अँड मॅरी डिसाइड टू विजिट लिसेम थिएटर. Write the central idea of the given extract of the novel, The Sign of Four. Various themes, central ideas are highlighted in the given extract of the novel. The central idea that dominates the extract is that of justice. Acha padhatine lihaycha. All the events in the given extract are the result of the anonymous letter requesting a meeting with Mary, Miss Mary Morrison. This letter has been sent by the particular person who has been sending the pulse to Miss Morrison for the past 6 years. Write 4 to 5 sentences about the meeting of Miss Morrison. तर हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने जे आहे ते क्वेश्चन्स आहे, म्हणजे फक्त कॅरेक्टर वरती तुम्हाला जास्ती भर द्यायचा आहे. मॉर्सन एक कॅरेक्टर, डॉक्टर वॅटसन कॅरेक्टर आणि शेरलॉक होम्स जो आहे डिटेक्टर. तर अशा पद्धतीने हे 3-4 कॅरेक्टर फक्त त्याचे जे फीचर्स आहेत ते फक्त लक्षात ठेवा. कारण ही स्टोरी जी आहे स्टोरी फार मोठी आहे आणि त्या स्टोरीचा छोटासा भाग याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे स्टोरी पूर्ण वाचून सुद्धा आपल्याला जी स्टोरी दिलेली आहे ती वाचून सुद्धा आपल्याला समजत नाही, कारण त्याचा शेवट दिलेला नाही. फक्त त्यांना अपेक्षित एवढंच आहे की याच्यामधले कॅरेक्टर कोणकोणते आहेत तर ते कॅरेक्टर आपल्याला लिहिता आले पाहिजे. त्या कॅरेक्टरचे फीचर्स फक्त एका पेजवर दिली आहे. नोव्हेलचा अभ्यास करत असताना एकच गोष्ट लक्षात घ्या, 4 नोव्हेल्स आहेत आपल्याला. 4 नोव्हेल्ससाठी 4 पेजेस तयार करायचे. एका पेजवरती 1 नोव्हेल घेतल्यानंतर 4.1 घेतली तर त्याच्यामधले जेवढे लीडिंग कॅरेक्टर आहेत, मेजर कॅरेक्टरचे फीचर्स तयार करायचे डायग्रामद्वारे. हे कॅरेक्टर अशा पद्धतीने आहे, हे कॅरेक्टर अशा पद्धतीने. नॉव्हेलचं नाव टाकायचं, त्याचं रायटर टाकायचे आणि ते कॅरेक्टर जे आहेत 3-4 कॅरेक्टर त्याचे कॅरेक्टरचे फीचर्स लिहायचे. आणि दुसरा क्वेश्चन असा करायचा, थीम. आणि थीम जे आहेत एका वर्ड मध्ये 7-8 थीमचे जे आहेत फीचर्स, थीम कशी आहेत तेवढंच लिहायचं. ही 1 4 मार्क्ससाठी तयारी झाली, दुसऱ्या 4 मार्क्सची अशा पद्धती. 4 पेज मध्ये 16 मार्क्सची तुमची तयारी झाली. मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे आणि हे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन तुम्हाला म्हणजे फिल इन द ब्लँक्स वगैरे अशा पद्धतीने येतात. आणि प्रत्येक वेळेस आता स्टोरी वाचण्याची आवश्यकता नाही, 4 पेजवरनं तुम्हाला समजलं पाहिजे की शॉल्टो कोण आहे, हे कोण आहे. आणि फक्त ह्याचे फीचर्स लक्षात ठेवायचे, बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि थीम प्रत्येक स्टोरीची जी आहे थीम लक्षात ठेवायची, मेजर कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे आणि मेजर कॅरेक्टरचे फीचर्स लक्षात ठेवायचे, बाकी काही गरज नाहीये. स्टोरी लाईन बाय लाईन वाचण्याची गरज नाहीये, त्याच्यावरती जास्ती डीप येत नाही. फक्त थीम, सिनॉप्सिस, मेजर कॅरेक्टर्स आणि मेजर कॅरेक्टर्सचे फीचर्स, 4 म्हणजे 4 पेज मध्ये तुम्हाला 16 मार्क्स जे आहेत कसे मिळवायचे हे लक्षात